चिन्मयला माझा प्रश्न आहे की नंदा चौके भरे आत्ता अक्षय म्हणून घराघरात आहेच असतो, आत्ता कसं वाटतंय? एक कदाचित तुझी पहिलीच लीड भूमिका असेल एका चित्रपटात. गाडगे आणि सोनमध्ये अक्षय आहे ना? नाही हा गाडगे, पण चित्रपट हा पहिलाच आहे का लीड म्हणून? नाही नाही, याच्या आधी घेतला. पण आता अक्षयची ओळख सरकवून आता पुढे जातोय, म्हणजे मेकअपचं तसं बरंच प्रमोशन झालंय आणि खूप चर्चा आहे, तर काय वाटतंय की आता सिरियल मधले आणि याच्यातला चित्रपटाचा तुला काय फरक वाटतो दोन्हीकडचा? नाही, जे तू म्हणतोस प्रमोशन वाईज किंवा काय ते सिरियलच्या काही गणित लोकांपर्यंत पोहोचवण्याची ती जरा वेगळी असू शकतात, पण अदरवाईज मला असा काही वेगळा फरक जाणवत नाही कामाच्या बाबतीतला. म्हणजे कुठे तुम्ही चांगलं काम केलं तर त्याची चर्चा होतेच आणि ते लोक डोक्यावर घेतात सुद्धा. फक्त कसे डेली सोप मध्ये तुम्हाला खूप एपिसोड नंतर ते कॅरेक्टर मिळतं आणि मग तुम्ही त्या पद्धतीने ते साकार करत जातात. सिनेमात ते तुम्हाला सगळं आधीच करावं लागतं आणि मग तुम्हाला त्या पद्धतीने ते कॅरेक्टर पोर्ट्रे करावं लागतं. हाच तो काय अभ्यासामधला तेवढा एक फरक आहे. बाकी अदरवाईज प्लॅटफॉर्म कुठला पण असू देत, तुम्ही चांगलं काम करणं हे अपेक्षितच आहे. कारण मी फक्त इथे काम करू शकतो, प्रमोशन माझ्या हातात नाहीये, कुठल्या लेवलपर्यंत न्यायचं हे माझ्या हातात नाहीये, लोकांना ते आवडलं पाहिजे हेही माझ्या हातात नाहीये. सेम विथ सिरियल, सेम विथ नाटक, की तुम्ही तुमचं काम चांगलं करा, जी भूमिका आहे ती योग्य पद्धतीने साकारा, इतकंच ते आहे. सो डेली सोप मध्ये तुम्ही एपिसोड करत करत ती तुम्हाला मिळतं, कारण तुम्हाला तेवढा वेळ नसतो बाकीचा. इथे तुम्हाला आधी वेळ मिळतो, तुम्ही ते करा, काम करून तुम्ही ते प्रेझेंट करू शकता.